हे दोघं एकत्र आले की ह्यांना तोडण्यासाठी साजिरीला संपवायचा प्रयत्न होणार, तिच्यावर हल्ला होणार. सिद्धांत करल नाहीतर दिव्या करल, आणि त्या दोघांचा फायदा घेऊन राजन माझ्यावरचा जुना राग काढणार. मी त्याला कसा बी पुरून उरण, पण साजिरीचं काय, तिच्यावर हल्ला करणं लय सोपं आहे, कारण ती आरडाओरडा करू शकत नाही. आई मला सांग कुठे काही हा काय रोने, खरंय का नाही, बोला की शांत काय तुम्ही. अत्त्याबाई असं सगळं डोळ्यासमोर दिसत असताना मी ह्या लग्नाला हो म्हणायचं हा, आणि परत साजिरीवर हल्ला झाला तर समजा परत गुंडांनी साजिरीवर हल्ला केला आणि आपण कुणी तिथं नसू, तर कोण वाचवणार आहे तिला? तू वाचवणार स्वतःला त्या गुंडांच्या तावडीतन. मग काल का नाही वाचवलं ग स्वतःला? का शौनक येण्याची वाट बघावी लागली? ते सोड, मागे एकदा मी तुला घराच्या बाहेर काढलं होतं, तू सुनेच्या स्टॉलवर काम करत होतीस, तेव्हा काय झालं होतं आठवतंय का? राजानं दिव्यानं गुंड पाठवून तुला किडनॅप केलं होतं. कारण काय होतं? शौनकचं तुझ्यावर असलेलं प्रेम. त्यावेळी मी सोडवायला आलो म्हणून तू वाचलीस, का नाही स्वतःला वाचवू शकलीस? आणि तुझ्या पार्श्वाच्या दिवशी काय झालं? आम्ही सगळे होतो, अख्खं गाव इथं होतं, तरी गोठ्यात तुझ्यावर जीव घेणं हल्ला झाला. कुणी केला? दिव्यानं. का केला? शौनकचं तुझ्यावर असलेलं प्रेम. त्यावेळी तरी वाचवू शकलीस का स्वतःला? अगं अक्षरीचा नवरा येऊन तुला भुसकून गेला, तर वेळी तुला कुणीतरी वाचवायला आलं, नाहीतर देवाच्या कृपेनं तू वाचलीस. बर ते सगळं सोड, आता एक बघूया आपण. बाबा काय करताय? काळजी करू नको तुम्ही, बाप आहे मी तिचा, तिला त्रास होईल असं काय करणार नाही मी. तिनं जर माझ्या पकडीतून स्वतःला सोडवलं तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल, तर ती जर सोडवू शकली नाही तर सगळ्यात जास्त काळजी मला वाटेल. बाप आहे मी तिचा, मी दुष्टपणे नाही वागू शकत तिच्याशी, पण ते गुंड हे विचार नाहीत करणार. सोडव साजिरी, सोडव स्वतःला, सोडव माझ्या पकडीतनं. ओरडून मदत माग सगळ्यांची, माग मदत. बस बस दुखलं ना हा, बघितलं का माझं माझ्या पुरीवर लय प्रेम आहे, तिला त्रास होऊ नये म्हणून मी पकड हलकी ठेवली होती, तरी मी ती सोडवू शकली नाही. ते गुंड सगळी ताकद लावून हिला पकडत्याल, तेव्हा काय होईल? मला वाटतंय आता मला जास्त काय सांगायची गरज नाही. रोन्या तुझ्या प्रश्नाचं मी उत्तर देऊन जातो, जगण्यासाठी फक्त प्रेम हवं असतं ती सिनेमात. खऱ्या आयुष्यात दोन वेळचं चांगलं जेवण, डोक्यावर छप्पर आणि सुखासमाधानानं जगण्याची खात्री पाहिजे असती, नाहीतर आयुष्याचा बेकार सिनेमा होतो. दोघांची फरफट आणि लोकांचं मनोरंजन. इथं साजिरीच्या जगण्याचीच खात्री देता येत नाही. मला सांग रोन्या, उद्या हिला एकटीला घरात ठेवून शौनक कामावर जाऊ शकल? आपण दोघं निर्धास्त गॅरेज मध्ये काम करू शकू? सांग की तू हो म्हणलास का नाही, आता लगेच लगीन लावून देऊ तुम्ही या दोघांच. त्यामुळं तिचं लग्न शौनक बरोबर नाही म्हणजे नाहीच होऊ देणार मी.
तुम्ही मला निर्दयी म्हणा नाहीतर दगडाच्या काळजाचा म्हणा, मी काय आहे ते मला माहिती. मी माझ्या पोरीच्या बाबतीत विषयाची परीक्षा नाही घेणार. वय सगळीकडे आहे धोका. मग खरे तुला जर मरण येणारच असेल तर कुठं बी येऊ शकत. शकत ती एक शक्यता आहे. हिथं 100% खात्री आहे तुझा जीव जाण्याची. ढळढळीत दिसतंय समोर तरी तो मी जाऊ द्यायचा. हा अगं बाप आहे मी तुझा. काका तुम्ही इतके बेधडक आहात, कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही, मग आता या गोष्टीचा एवढा विचार का करता? ते कळायला आईबाप व्हावं लागत पोरा. काजरी तुझ्या जीव अडकलाय ग माझा. तुझ्या जीवाला काय बरं वाईट झालं तर मला जगावंच लागणार आहे. माझी आई आहे, बायको आहे, सून आहे, लेकर आहेत, त्यांच्यासाठी मला जगावंच लागणार. तुझ्याशिवाय जिवंतपणी मेल्यागत जगावं लागणार आहे मला. पण ही माझ्यासाठी लय मोठी शिक्षा असेल. बाई काही दिवसांपूर्वी तुम्ही माझ्या पुढे हात जोडून उभ्या होता, तुमच्या पोराचं आयुष्य मागत होता. आज मी तुमच्या पुढे हात जोडतोय. माझ्या पोरीच्या आयुष्याची भीक मागतोय. तुम्ही कितनं निघून जा. इलासा अरे काय बोलतोयस तू? असं काय करता? आपण यातनं काहीतरी मार्ग काढूया ना. आपण असं करूया, आपण ना लग्नाचा विषय थोडा भे बाजूलाच ठेवूया. नको ना त्यांना असं घराबाहेर काढू नका ना. काही बोलू नका, कृपा करा आणि इथन जा. ठीक आहे पाटील, निघतो आम्ही. साजिरी तू जरा प्लीज आधी शांत हो. विलास काकांचं काहीही चुकलेलं नाही, ते त्यांच्या जागी बरोबर. आता प्रेमाची परीक्षा आपली आणि काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला ती पास करायची. बॅग्स घेऊन बाबा पुन्हा एकदा विचार करा, थांबवा त्यांना. इलासा अरे ह्या समद्यात ना काहीतरी मार्ग निघल. तू एकदम टोकावर का गेलास? आई मी जर टोकावर गेलो नाही तर तिथनच माझ्या पोरीला ढकलून दिल कोणीतरी. ओनाका ना असं बोलू, थांबवा की त्यांना. कल्याणी ताई तुम्ही तरी समजून घ्या,
हो ते भावनेच्या भरात. भावनेच्या भरात नाही उमी, मी पूर्ण विचार करून बोललोय. होय उमाते, ते मागच्या वेळेस भावनेच्या भरात बोलले होते तेव्हा ते खूप अस्वस्थही होते, पण आज मात्र ते पूर्ण विचार करून बोलतायत. त्यांनी पूर्ण विचार करून त्यांचा निर्णय घेतलाय आणि त्यांच्या निर्णयाचा मी पूर्णपणे आदर करतो. त्यांनी इथे आम्हाला या घरी आणलं, त्यांचे खूप उपकार आहेत आमच्या. आणि आता इथे राहून आम्हाला त्यांना त्रास द्यायचा नाही आहे. आणि आमच्यामुळे उगीच तुमच्या घरच्यांमध्ये वाद नको व्हायला. येतो आम्ही. माझ्यावर संकटाचा डोंगर कोसळला तरी मी भिडू शकतो त्याला, पण माझ्या कुटुंबाच्या बाबतीत नाही. नाही आणि साजिरीला साधा काटा टोचला का नाही तरी मला सहन होत नाही. अशा वेळी बिनकण्याचा चांगुलपणा दाखवण्यापेक्षा कणखर वाईटपणा दाखवलेला बरा. आई चल, काय करता कल्याणीताई? ऐक साजिरी, आम्ही दोघं कुठे जाणार हे मला नाही माहित, आणि तू नको काळजी करूस त्याची. तुला माहितीये ना, मी स्वतःच्या पायावरती उभं राहावं म्हणून विलास काकांनी मला हिंमत दिली होती, आणि तीच हिंमत घेऊन मी आज या घराबाहेर पडतो. विलास काका, निघतो आम्ही. जाता जाता फक्त एवढंच सांगतो, एक ना एक दिवस मी तुमचा विश्वास नक्की जिंके. तुम्हालाही कळेल की आमच्या प्रेमात किती ताकद येते. तुम्ही मनाने खूप चांगले आहात, त्यामुळे जर का कोणी योग्य असेल तर तुम्ही स्वतःहून एक पाऊल पुढे येता. त्यामुळे माझी खात्री, एक ना एक दिवस तुम्ही स्वतः आम्हाला या वाड्यात परत घेऊन या. तोपर्यंत आशीर्वाद असू दे तुमचा. येतो आम्ही. ऐच शौनक, अरे Thank you.
आणि बस। शांत, मी जोपर्यंत तुझ्या आयुष्यात आहे तोपर्यंत तुला घाबरायचं काहीही कारण नाही। आपल्याला त्यांना ही गोष्ट पटवून द्यायची आहे की आपणच दोघे एकमेकांसाठी योग्य आहोत। आत्तापर्यंत आपण दोघांनी एकमेकांना जशी साथ दिली तशीच साथ एकमेकांना कायम द्यायची मग। काय गं, काय होत आहे? अरे बाई मेरे थकल्यासारखं वाटतं। बाकी चल, तू एक काम कर, तू तिथे जाऊन बस, मी आलो। तू चल, चल आई, तू चल, माझा आई, चल चल लवकर बस तिकडे। आई, टेन्शन घेऊन काय होणार आहे? टेन्शन तर येणारच ना। हे बघ, तू नको काळजी करू, या तू नक्की काहीतरी मार्ग निघेल, आपण काढू ना। तू काय शौनक काही हे बॅगा वगैरे घेऊन कुठे निघाला? सहलीला, आउटिंगला निघालात की काय? अरे 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 ताई, काय गे तुझी अवस्था? घरात मिनरल वॉटर शिवाय पाणी न पिणारी तू रस्त्यावर बसून हे पाणी पितेस तू? तुझं बोलून झालं असेल तर जाशील इथून। अशी वेळ देवानी कोणावरही आणू नये। तू आणली आहेस आमच्यावरती अशी वेळ माझ्यामुळे? अरे असं काय करतो? तो अवतार पुरुष विलास पाटील, तो घेऊन गेला होता ना तुम्हाला त्याच्या वाड्यात, त्यांनीच काढलं तुम्हाला बाहेर। अरे रे, रस्त्यावरच आलात ना शेवटी तुम्ही। दिव्या, तू निघूया आपण इथं। ताई 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 ऐक, माझं वेळीच ऐकलं असतंस ना तर ही अवस्था नसती झाली तुझी। बघ अगे, शेवटी घरचीच लोक असतात जवळची, परके लोक किती दिवस पोचणार तुम्हाला? काढलंच ना त्या विलास पाटील तुम्हाला बाहेर। हे बघ ताई, तू कधीही घरी येऊ शकते, खरंच सांगते मी, विचार कर। नाहीतर हे आहेच की रस्त्यावरती भटकणं, भीक मागणं, ते आहेच। विचार कर। शौनक, काय मिळवलंस रे हे सगळं करून तू? सगळं नीट सुरू होतं, घर होतं, पैसा होता, कंपनी होती, पण नाही, त्या भिकारड्या मुलीसाठी तू स्वतःची काय अवस्था करून घेतलीस बघ। पण शौनक विचार कर, तू माझ्या बरोबर असशील ना तर सुख पैसा सगळं तुझ्या बरोबर असेल। पण जर तू आणि ती मुलगी एकत्र आलात तर मात्र हे असंच चालू राहील याची मी तुला खात्री देते। दिव्या, एक गोष्ट लक्षात ठेव, तू काहीही केलंस ना तरी सुद्धा माझं फक्त साजिरीवर प्रेम। आणि मला तिच्याशीच लग्न करायचं, मग कितीही संकट आली ना तरी सुद्धा बेहत्तर।
कळलं? धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि हा सबस्क्राइब करायला विसरू नका.